नमस्कार ग्राम रोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने विधान भवनावरती आपल्या मागण्याच्या संदर्भात जो मोर्चा या ठिकाणी आला त्या मोर्चाची डेलिगेशन आम्ही मंत्रालयात पोहोचून दिले. तत्पूर्वी या ठिकाणी या नागपूर ग्रामीणचे सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि माजी मंत्री सुरेंद्रजी केदार साहेब या ठिकाणी मोर्चाला भेट दिली आणि त्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या. गेल्या 15 वर्षापासून हा रोजगार सेवक एवढं मोठं काम आणि महत्त्वाकांक्षी योजनेचं काम करत आहे पण त्याला मात्र शासन दुर्लक्ष ठेवत आहे, त्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही आणि म्हणून या मागण्या मी उद्याच्याच सभागृहात माननीय मंत्री रोहयो मंत्र्यासमोर त्यांना प्रश्न विचारणार. याचे लक्षवेधी तर त्यांनी लावलेच आहे, तर त्यासाठी तुमच्या मागण्या का तुम्ही पूर्ण करत नाही या संदर्भात मी प्रश्न विचारणार आणि तुम्ही जर करणार आहे तसं सांगा आणि करणार असाल तर नेमकं किती दिवसात करताय आणि जर करणार किती दिवसात करता तो टाइम पिरियड आम्हाला द्या आणि तुमचा प्रश्न मी मात्र नक्की मार्गी लावणार असा त्यांनी शब्द या ठिकाणी दिलेला आहे. आणि ग्राम रोजगार सेवक आता 34 जिल्ह्यामध्ये एकजुटीने आपल्या मागण्यासाठी एकजूट झालेला आहे, त्याचं हे भव्य प्रदर्शन, त्याची एकता आणि त्याचा हा समत रूप तुम्ही बघतात. तर या अनुषंगाने मी आपल्याला एवढं सांगेल की जर शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही, उद्याच्या सभागृहात लावल्या नाही, तर आम्ही जिल्हा पातळीवर हा काम बंद आंदोलन चालूच ठेवणार आहे. आणि मात्र आमचा साखळी उपोषणाचा जिल्हा पातळी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही हा कार्यक्रम राबवणार आहे, कारण 15 वर्षात आमच्या ज्या हाल अपेष्टा शासनाने केलेल्या आहेत कुठल्याही प्रकारच्या मागण्या मागण्या केल्या नाही, मात्र काम दाबून करून घेतात आमच्याकडून आणि त्यासाठी आता आम्ही एकजुटीनं आपल्या न्याय हक्कासाठी की आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे की शासन नक्कीच आमच्या मागण्या मान्य करेल अशी मला अपेक्षा आहे. कारण शासनाला लाभार्थी लक्षाधीश करायचं आहे, महाराष्ट्र समृद्ध करायचा आहे आणि ते एकच माध्यम नरेगाचं आहे, ज्याच्या माध्यमातून 264 योजनांचे महत्त्वाकांक्षी योजनांचे कामं लाभार्थ्यापर्यंत पोहोचवल्या जाते. धन्यवाद. आणि सुनील केदार साहेब नक्कीच उद्याच्या विधानसभेमध्ये आपला विषय लावून धरतील अशी मला आशा आहे.